नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोची आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, या वेळी श्रावण महिन्यामध्ये अधिक मास येत आहे। यंदा श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होऊन 15 सप्टेंबर पर्यंत राहील। तसेच पुरुषोत्तम मास 18 जुलै पासून सुरू होईल। अधिक मासाच्या दिवसांची भर पडल्यामुळे यावेळी श्रावण महिना 59 दिवसांचा असेल, ज्यामध्ये 8 सोमवार असतील। मित्रो, हिंदू कॅलेंडर मध्ये दर 3 वर्षांनी एकदा एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला आपण अधिक मास, मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो। हिंदू धर्मात या महिन्याचे विशेष महत्व आहे। संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय लोक हा महिनाभर पूजा, देवांची भक्ती, उपवास, जप आणि योग इत्यादी धार्मिक कार्यात व्यस्त असतात। मित्र, असे मानले जाते की अधिक मासात केलेले धार्मिक कार्य इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा 10 पट अधिक फळ देते। यामुळेच भाविक पूर्ण भक्ती आणि शक्तीने या महिन्यात देवाला प्रसन्न करून आपले इहलोक आणि परलोक सुधारण्यात मग्न होतात। आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जर हा महिना आणि शक्तिशाली आणि पवित्र आहे, तर तो दर 3 वर्षांनी का येतो? शेवटी का आणि कोणत्या कारणासाठी हा महिना इतका पवित्र मानला जातो? या एका महिन्यात 3 विशेष नावांनी का ओळखलं जातो? असे अनेक प्रश्न साहजिकच प्रत्येक जिज्ञासूंच्या मनात येतात आणि अशाच अनेक प्रश्नांची आणि अधिकारांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। मित्रो, अधिक मास म्हणजे काय? तर भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात। अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि दर 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो। हे 33 दिवस 3 वर्षांनी अधिक महिना म्हणून येतात। अधिक मासामुळे कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते। मित्र, हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे। या 5 महान तत्वामध्ये जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी यांचा समावेश होतो। त्यांच्या स्वभावानुसार हे 5 घटक प्रत्येक सजीवाचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात ठरवतात। अधिक मासातील सर्व धार्मिक कृती, चिंतन, ध्यान, योग इत्यादीद्वारे साधक आपल्या शरीरात असलेल्या या 5 घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो। या संपूर्ण महिन्यात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांमुळे प्रत्येक व्यक्ती आपली शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगती आणि पवित्रतेमध्ये गुंतलेली असते। अशा प्रकारे अधिक मास दरम्यान केलेल्या प्रयत्नांमुळे व्यक्ती दर 3 वर्षांनी स्वतःला बाहेरून स्वच्छ करते आणि परमपवित्रता प्राप्त करते आणि नवीन ऊर्जेने भरलेली असते। या काळात केलेल्या प्रयत्नाने सर्व कुंडलीतील दोषी दूर होतात अशीही मान्यता आहे। मित्र, आता आपण अधिक मासात काय करावे आणि काय करू नये याविषयीची माहिती जाणून घेऊया। मित्रो, या अधिक मास महिन्यात कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान कृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे। या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्री राम कथेचे पठन, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठन करावे। जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर तुम्ही देवांच्या 12 अक्षरी मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा। या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एकाच वेळी घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरेल। गहू, तांदूळ, बार्ली, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, मेथी वगैरे खाण्याची मान्यता आहे। मित्रो,
या महिन्यात दीप प्रज्वलन आणि देवाचे ध्वजाचे दान करण्याचे खूप कौतुक केले आहे। या महिन्यात दान दक्षिणा कार्य केल्याचे पुण्य मिळते। पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात। या महिन्यात विशेषतः रोग निवृत्तीचे विधी, कर्ज फेडण्याचे काम, शस्त्रक्रिया, मुलाच्या जन्मासंबंधीची विधी, सूरज जलवा इत्यादी विधी, गर्भधारणा, सीमावर्ती असे संस्कार करता येतात। या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, कोणावर खटला करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, लोकहित सेवा कार्य करणे यात दोष नाही। मित्रो, आता आपण अधिक मासात काय करणे टाळावे याविषयी थोडे जाणून घेऊया। तर मित्रो, या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, तसेच मांसाहारापासून दूर राहावे। मांस, मद्य, तांदळाचे पाणी, उडीद डाळ, मोहऱ्या, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळ अन्न, मादक पदार्थ इतराचे सेवन करू नये। या महिन्यात विवाह, बारसे, अष्टकादी श्राद्ध, साखरपुडा, मुंज, यज्ञोपवीत, कर्णछेदन, गृहप्रवेश, देवप्रतिष्ठा, संन्यास किंवा शिष्य दीक्षा, यज्ञ किंवा इतर शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य करणे निषिद्ध मानले आहे। या महिन्यात वस्त्र, दागिने, घर, दुकान, वाहन, इतर मोठ्या वस्तूंची खरेदी केली जात नाही। तरी या दरम्यान एखादा शुभमुहूर्त असल्यास ज्योतिषीय सल्ला घेऊन खरेदी करता येऊ शकते। मित्रो, अपशब्द, गृहकलह, क्रोध, असत्य भाषण आणि समागम हे विषय करणे टाळावे। विहीर, बोरिंग, तलाव खणणे असेही काम करू नये। तर मित्रो, ही होती 2023 मधील अधिक मास निमित्त मराठीतील संपूर्ण माहिती। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच। लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।